मूर्तिजापूर शहरात खाजगी लक्झरी व खाजगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यातच अल्पवयीन शाळेकरी विद्यार्थी सुसाट वेगाने आपला मोटारसायकल रोडवर चालवत असल्याने यामुळे अनेक नागरिकांना दुखापती झाल्या आहेत पालक व यांच्यात समेट घालून या प्रकरणाचा निपटारा परस्पर करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे मूर्तिजापूर शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय शहरातील वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचे यावरून दिसून येते नवीन वाहतुकीच्या नियमानुसार अल्पवयीन मुलाला गाडी चालविणे व अपघात झाल्यास पंचवीस हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात कायद्यात आहे या गंभीर समस्येकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे जनसामान्य नागरिकांत चर्चेला उदाहरण आले आहे खाजगी लक्झरी बस सेना शहरात परवानगी नसताना मुर्तिजापूर शहरात खुले आम महामंडळाच्या डेपो समोरून प्रवाशांची पडवापडवी केली जात असल्याचे दिसून येते त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन अधिकारी मुर्तिजापूर आर टी ओ या गंभीर समस्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही का असा प्रश्न जनसामान्य नागरिकांना पडला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला